दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत, त्यामुळेच टीईटीच्या OMR शीटची सुद्धा सध्या तपासणी सुरू करण्यात आलेली आहे। यासाठी 12 अधिकाऱ्यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आलेली आहे। घेऊया सविस्तर जाणून। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमधील अर्थातच TET मधील संशयास्पद OMR शीटची पुणे पोलिसांनी कसून तपासणी सुरू केली आहे, त्यामुळे TET परीक्षेतील घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। TET च्या निकालात गडबडी करून नापास झालेल्या उमेदवारांना उत्तीर्ण करण्यात आले। या प्रकरणात परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, GS सॉफ्टवेअर अँड टेक्नॉलॉजी कंपनीचे संचालक अश्विन कुमार, डॉक्टर प्रीतीश देशमुख, माजी संचालक सौरभ त्रिपाठी, तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्यासह काही जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे। पोलिसांनी परीक्षा परिषदेतील TET परीक्षांची सर्व रजिस्टर, पेन ड्राईव्हमधील सर्व डेटा ताब्यात घेतला होता। त्याची सखोल पडताळणी पोलिसांनी केली। छापासत्रात आरोपींकडे उमेदवारांच्या याद्याही सापडलेल्या आहेत। कोट्यवधी रुपयांचे घबाटसुद्धा प्राप्त झालेले आहे। या पाठोपाठ आता पोलिसांनी TET तील संशयास्पद असलेल्या सुमारे 1500 OMR शीट तपासणीचे काम हाती घेतले आहे। परीक्षा परिषदेतील 12 अधिकारी कर्मचाऱ्यांकडून हे तपासणीचे कामकाज करून घेण्यास 3 दिवसांपासून सुरुवात झालेली आहे। OMR शीट बारकाईने तपासणीसाठी आणखी खूप वेळ लागणार आहे। 1 तासात 4 ते 5 शीट तपासून होत आहेत। OMR शीटमध्ये गडबडी झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस होण्याचीच अधिक शक्यता वर्तविण्यात येत आहे। परीक्षा परिषदेमार्फत परीक्षा घेतल्यानंतर संबंधित खासगी एजन्सीच्या यंत्रणेद्वारे OMR शीटची स्कॅनिंग करण्यात येत असते। काही शीटची मॅन्युअली तपासणी करण्यात येते, त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येत असतो। OMR शीट स्कॅनिंग करतेवेळी मोठे फेरफार झाले असल्याचे काही अधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे। परीक्षा परिषदेच्या विश्वासार्हतेबाबतच प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेले आहे। TET गैरव्यवहार प्रकरणात उमेदवारांना अर्थातच परीक्षार्थ्यांना आपले पेपर कोरे सोडण्याचा सल्ला देण्यात येत होता आणि त्यानंतर त्यांचे गुण वाढविण्यात येत होते। सोबतच परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या संगणकावरून सुद्धा परीक्षार्थ्यांचे गुण वाढविण्यात येत होते। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर सोबतच परीक्षार्थ्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे। केवळ एकाच वर्षाची नव्हे तर आजपर्यंत झालेल्या सर्व TET परीक्षांच्या OMR शीटची तपासणी सुरू करण्यात आलेली आहे, परंतु सर्वच्या सर्व OMR शीट्स तपासण्यात येत नसून ज्या संशयास्पद आहेत त्याच तपासण्यात येत आहेत। या संदर्भात आपल्याला सुद्धा काय वाटते आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायला विसरू नका। सोबतच चॅनलला अद्यापही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।